प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. मग त्यात अगदी शेती देखील अपवाद नाही. शेती उत्पादकतेवर होणारी सततची घट, निसर्गाचा लहरीपणा, अस्माणी संकट इत्यादी अनेक कारणांमुळे शेती परवडत नसल्याची ओरड आपण कायम ऐकत असतो. मात्र उपराजधानी नागपूरलगतच्या वर्धा जिल्ह्यातील खैरगाव येथील शोभा गायधनी यांनी गेली 2 दशके सेंद्रिय शेतीचा अवलंब करत शेतकऱ्यांपुढे एक आदर्श घालून दिला आहे. शोभा गायधनी यांनी आपल्या 15 एकर शेतीमध्ये पूर्णतः नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत फळबाग फुलवली आहे, ज्यामध्ये वायगाव हळद, गहू, तूर, चणा, भाजीपाला, फळे इत्यादींचे उत्पादन घेऊन वर्षाकाठी निव्वळ 8 ते 10 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. या कार्याची दखल घेत त्यांना अनेक सन्मानांनी देखील गौरवण्यात आले आहे. शोभा गायधनी यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शोभा जिबल गायधनी, माझं गाव खैरगाव, समुद्रपूर तालुक्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. सेंद्रिय शेतीमध्ये न 2002 सालापासून मी सेंद्रिय शेती करत आहो आणि त्याच्यामध्ये उत्पादन जे आहे ते मेन म्हणजे हळदीवर जास्त हे करत आहो. आमची जे वायगाव हळद आहे याच्यामध्ये म्हणजे कुर्कुमेनचे जे प्रमाण आहे हे जास्त आहे आणि 15 एकर शेती आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये आम्ही 10 एकरमध्ये हळद लावतो, तर त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून तुरी, काय म्हणते, जवस, आपले भाजीपाला, भाजीपाल्यामध्ये टमाटर, वांगी, मिरची असं घेत असतो. ते दिवाळीनंतर जो काय खरीप हंगाम म्हणते त्याच्यामध्ये आम्ही गहू, ज्वारी, चणा हे घेत असतो आणि भाजीपाला पण घेत असतो आणि फळझाडं पण आहे माझ्याकडे. ते सगळं आमचं जे मगन संग्रहालय आहे त्या मगन संग्रहालयामध्ये आम्ही जसे एक प्रोड्युसर कंपनी पण आम्ही केलेली आहे. प्रोड्युसर कंपनीमध्ये 600 लोक जुळलेले आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीवाले 400 लोक जुळ आम्ही आता करत आहो आणि त्याच्यामधून वेगवेगळा आम्ही ते म्हणजे प्रयोग वेगवेगळ्या यानं ते प्रयोग करत आहो की त्याच्यामध्ये जीवामृत, घनजीवामृत, गोकृपामृत आणि जे वेगवेगळे असे घोलसुद्धा करत आहो. दर महिन्याला आम्ही जसे 600 शेतकरी मिळून ते आम्ही प्रशिक्षण घेत असतो आणि त्या त्याप्रमाणे करत असतो, तर आम्हाला बराच काही फायदा होते. सेंद्रिय शेतीमध्ये एक फायदा आहे की जमीन उतरत नाही, सुपीक जमीन होते आणि त्याच्यातले जे आपण अन्नधान्य किंवा भाजीपाला खातो तर त्याच्यामध्ये आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि जो खर्च म्हणलं तर निंदावर जास्त खर्च होतो. जे आता वर्षाकाठी म्हणलं तर पूर्ण म्हणजे काही खर्च नुसते म्हणजे ना एक खर्च जाऊन आम्हाला म्हणजे 7-8 लाख असे रुपये आम्हाला उत्पन्न तेवढं उत्पन्न होऊ शकतं. 2002 सालापासून पूर्ण शेती जी आहे ती पूर्ण सेंद्रिय करतो, ऑर्गॅनिक, तर याच्यामध्ये बराच काही फायदा एक झालेला आहे आणि जो हा माल आहे तो आम्ही शेतकरी आमच्या विश्वासानं घेऊन जातात आणि त्यांना तो आवडते कारण जे हळद आहे एकदा ते गिराईक घेऊन गेले आमचा कोणताही हर माल जे आम्ही 10 शेतकरी इथं दरवर्षी लावत असतो तर ते पूर्ण सेंद्रिय आहे आणि ते ग्राहक घेऊन जातात आवडीने, येऊन न किंमत करता न काही करता, हे विश्वास आहे आमच्यावर, ते किंमत देऊन घेऊन जातात. शोभा गायधनी यांनी स्वतः एक प्रगत शेतकरी म्हणून एक आदर्श घालून दिला आहेच, शिवाय अनेकांना त्या नैसर्गिक शेती करण्याबाबत प्रोत्साहन व मार्गदर्शन करत असतात. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.